नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजेंद्री न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या क्रीडाई चिपळूणतर्फे दापोली मंडणगड तालुक्यातील 7 गावांमध्ये 74 गरजूंना 1000 छताचे पत्रे देण्यात आले। निसर्ग चक्रीवादळामुळे अनेकांच्या घराचे छत उडून मोठे नुकसान झाले होते। मोकळे छत आणि कोसळणाऱ्या पावसामुळे चिंताग्रस्त झालेल्या वादळग्रस्तांना क्रीडाई चिपळूणने मोठा दिलासा दिला। गरजूंनी कृतज्ञता व्यक्त करताना क्रीडाई चिपळूणच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले। या मदतीसाठी क्रीडाई चिपळूणचे अध्यक्ष जावेदभाई दलवाई, सेक्रेटरी राजेश वाजे, इकबालभाई आरकाटे, मनसूर देसाई, राहुल काळी, भरत दरिबदर आदींनी विशेष मेहनत घेतली। नमस्कार। क्रीडाई चिपळूण आणि क्रीडाई महाराष्ट्र यांच्या वतीने आज आपण निसर्ग वादळग्रस्तांना पत्रा वाटप, छताचे पत्रे वाटप कार्यक्रम आज आपण दापोलीमध्ये घेत आहोत। दापोली आणि मंडणगड तालुक्यातील जवळजवळ 16-17 गावातले 101 लाभार्थी आज इथं पत्रा घेण्यासाठी आलेले आहेत। आपल्या माहितीसाठी क्रीडाई ही ऑल ओव्हर इंडिया असणारी संघटना आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र क्रीडाई एक संघटना आहे, त्याचे आम्ही सभासद आहोत। आणि क्रीडाई महाराष्ट्र, क्रीडाई नॅशनल हे नेहमी व्यावसायिक संघटना असली तरी निसर्ग किंवा इतर कुठल्या कोपामुळे जर होत असेल हानी, त्यासाठी नेहमी पुढे येणारे लोक आहेत। आणि ज्याच्यामध्ये गेल्या वर्षीचं कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्राचा पूर आला तेव्हा क्रीडाईने सदस्य मदत केली, केरळमध्ये मोठी आपत्ती आली तेव्हाही केलं, किंवा उत्तराखंडमध्ये जे खडकफुटी झाली होती तेव्हा क्रीडाई तिथं पोचली होती। तर अशी नैसर्गिक आपत्ती जेव्हा येते तेव्हा क्रीडाई ही व्यावसायिक संघटना असली तरी समाजाचं ऋण देणं लागतं या अंदाजातून ते नेहमी मदत करत असतात। आपण आत्ता या निसर्गवादळाच्या मदत असताना जवळजवळ 12 टन पत्रे आज आपण दापोलीत वाटप करत आहोत। आपण बघता इथं मोठ्या प्रमाणात लाभार्थी आलेले आहेत आणि आपण त्यांना शिस्तबद्ध पद्धतीने वाटप करत आहोत आणि त्यांच्या तोंडावरचं सर्व समाधान हसू हेच आमची कमाई असं मी मुद्दाम आज नमूद करू इच्छितो। आज माझ्यासोबत आमचे सेक्रेटरी राजेश वाजे आहेत, त्याच्यानंतर आमचे मेंबर सगळे क्रीडाई चिपळूणचे मेंबर आहेत। आम्हाला या कार्यक्रमासाठी आमचे क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष राजूभाई पारीख, नॅशनलचे व्हाईस प्रेसिडेंट शांतिलालजी कटारिया, प्रेसिडेंट सतीशजी मगर यांचं मार्गदर्शन आहे। त्यांच्या सूचनांप्रमाणे हा कार्यक्रम सुरू आहे। तरी क्रीडाई याच्यापुढेही अशी आपत्ती येऊ नये, पण जर झालं तर नेहमी याच्यासाठी कटिबद्ध राहिली आज या निमित्ताने मी मुद्दाम सांगू इच्छितो। निसर्ग ह्या भयानक चक्रीवादळामुळे संपूर्ण कोकणपट्टीवरती फार मोठा दुष्परिणाम झाला। असंख्य लोकांच्या घरांचे छप्रं उडाले, ती झाडं उडाली। ही प्रत्यक्ष वस्तुस्थिती बघण्यासाठी आम्ही चिपळूणचे क्रीडाईचे सगळे सदस्य, आमचे अध्यक्ष, आम्ही प्रत्यक्ष हरणेगाव किंवा पाचपंत्री असेल, केळशी असेल, ह्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष पोहोचलो। पोहोचणं फार कठीण होतं त्यावेळेला, कारण झाडामुळे सगळी पडली, झाडामुळे पडली ती रस्त्यावरती। एक अर्धा किलोमीटर जाऊन प्रत्यक्ष आम्ही ती दुरावस्था बघितली आणि मग असं जाणवलं की आज खरी समाजाला गरज आहे। आज आम्ही एक व्यावसायिक संघटना जरी असली तरी त्या आम्हाला ह्याच्यातून समाजातून मिळत असतं आणि आज ही वेळ आहे की समाजाला आपण द्यायला पाहिजे। या भावनेतून आम्ही क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय राजूजी पारीख साहेब, आमचे कटारिया साहेब असतील किंवा आमचे देशाचे म्हणजे क्रीडाई इंडियाचे माननीय मगर साहेब यांच्याबद्दल चर्चा केली आणि त्यांना आम्ही आवाहन केलं की आज ही परिस्थिती कोकणावर उडवलेली आहे, याला आपल्याला सरळ असते जेवढं सहकार्य करता येईल हे आपलं कर्तव्य समजून करायला पाहिजे। आणि आमच्या या आव्हानाला सन्माननीय संपूर्णवरच्या जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांनी लगेच मान्यता दिली आणि जवळजवळ 12 टन पत्रा आज आपल्या दापोली आणि मंडणगड तालुक्यासाठी देण्यासाठी ते आलेलं आहे आणि हा सर्वे आम्ही प्रत्यक्ष जाऊन केलं आहे। आता शासनातर्फे मदत जी आली असेल आलीही, वेगवेगळ्या संस्थेनेसुद्धा केलं, पण परंतु ही सगळीच मदत प्रत्येकाने पोचलेली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि कोणतरी ह्या तो वंचित राहिल्या नाही, वंचित राहू नये आणि त्याच्याकरता हे आपण काम केलेलं आहे आणि त्याकरता क्रीडाई चिपळूणने ह्यात मोठा सहभाग घेतला आहे। क्रीडाई चिपळूण, क्रीडाई महाराष्ट्र यांनी या गोष्टीसाठी फार मोठा पुढाकार घेतला आणि प्रत्यक्ष आम्ही जाऊन या सगळ्या वाटपाचं पद्धतीचं काम आम्ही ह्या करत आहोत। बातम्यांचा ओघ असा चालू राहील, पाहत राहा विजेंद्री न्यूज। धन्यवाद।